उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. नाशिक शहरातील देवळाली गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातील 3 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करीत बंडखोरी केली, शिवसेनेला आव्हान दिलं. त्याला थेट आव्हान देत देवळाली गावात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सैनिक दीपक जाधव यांनी माजी मंत्री आमदार तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं. या स्वागताप्रसंगी तब्बल 20 फूट उंच पुष्पहार आणि ढोल ताशांच्या तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. या स्वागतानंतर शिवसैनिक युवा सैनिकांमध्ये एकच उत्साह संचारला होता. शिवसेनेला सोडून गेलेले जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय आता हे एकनिष्ठ शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत अशी ग्वाही देवळाली गाव येथील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांना दिली. याप्रसंगी सुधाकर जाधव, समर्थ मुठाळ, दीपक जाधव, निलेश शिरसाट, आकाश उगले, लंकेश गाडेकर, अक्षय गाडेकर, योगीराज निकम, सरला सुधाकर जाधव, अर्चना गाडेकर, स्वप्नील नाकिल, गौरव गाडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या एकनिष्ठ शिवसैनिकांचे युवा हृदय सम्राट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे इथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सर्व युवा सैनिक इथं उपस्थित राहणार आहे. त्यांचं सर्वात मोठ्या प्रमाणात आम्ही इथे स्वागत करणार आहे व आमची युवासेनेची एकनिष्ठ युवासेनेची ताकद आम्ही गद्दारांना दाखवून देणार. त्याचप्रकारे आम्ही सर्व ठिकाणी आमच्या शिवसेनेचा ठाकरे गटाचा भगवा नाशिक जिल्ह्यात व सर्व महाराष्ट्रात फडकून दाखवणार. आज आदित्य साहेब पहिले अत्यंत चांगलं वाटतंय, कारण आमच्या इथे थोडं स्थानिक नगरसेवकांनी गद्दारी केल्यामुळं इथं आम्हाला पक्षासाठी पक्ष बांधणीसाठी खूप गरज होती. एकनिष्ठ शिवसैनिकांची ताकद दाखवायची होती. त्या ताकदीमुळे आज आम्ही इथं सर्व नियोजन केलेलं आहे व त्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलेलो. कार्यकर्त्यांमध्ये एकदम जोमाचा उत्साह आहे, सर्वांना आनंदाचं वातावरण आहे. जसं की आमच्या शिवसैनिकांची आज दिवाळीच आहे. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सचिन आव्हाड, नाशिक.